घेऊन बहुजनांना एकत्र करत आहे असे दोन पक्ष समोर आहेत. काय सांगाल वरिये माहिती वरिये क्रॉस महाराष्ट्राच्या उमेदवारी भरून झालेली आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सेना बीजेपीवालेच म्हणायला लागले की आमची असणारी जी लढाई आहे मैसूरमध्ये आमचा प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीची प्रतिस्पर्धी आहे आणि त्यांच्याबरोबरच आमचा असणारा लढाई आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. जेव्हा एकंदरीत वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली असेल त्याच्यामध्ये आणि परिस्थिती चांगली असेल सोलापूरची एकंदरीत पाठिंबा पाहता आपण अकोल्यात पण भरलेला इथं पण मोदी दाखल केली आहे सोलापुराचं आणि अकोला त्याच्यामधलं तुम्हाला काय वाटतं म्हणजे एकंदरीत कशी स्थिती वाटते एकंदरीत इतिहास आहे की हा राखीव मतदारसंघ उमेदवार कोण येऊ शकते याच्यामध्ये लिमिटेड मर्यादा असते. अकोल्यामध्ये ओपन मतदारसंघ असतो त्या ओपन मतदारसंघामध्ये कोणी उमेदवार येऊ शकतो आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काँग्रेस नेहमी पाडापाडीचं राजकारण करत असते बीजेपीला जिंकून आणण्याचं राजकारण करत असते त्याच्यामध्ये ही सगळीच मंडळी काँग्रेस पक्षाची इन्वॉल्ड असतात त्या सगळ्याच्या तेव्हा काही वेळेस मी जिंकतो काही वेळेस पडतो अशी असतात परिस्थिती तेव्हा फरक मी आपल्याला सांगितलं की इथे फक्त काही लिमिटेड समाजाचे उमेदवार अकोल्यामध्ये सर्वच उमेदवार सर्वच समाजाचे उमेदवार बाबासाहेबांनी जातीविरहित राजकारणाला नेहमीमध्ये हे केलं की जातीविरहित झालं पाहिजे राजकारण पण आपल्या पक्षाचे उमेदवार जेव्हा घोषित झाले तेव्हा त्यांच्या पुढे जातीचे उल्लेख केला गेला तर आपल्यावर हा आरोप आहे. माझा आपल्या सगळ्यांना असणारं आव्हान आहे आणि विशेष करून पत्रकारांना आव्हान आहे की हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे उमेदवार सगळे राखीवर जाणार याच्याबद्दल दुमत नाही. ते जनरल मतदारसंघामध्ये आहे ते जनरल मतदारसंघामध्ये उमेदवार काँग्रेसने दिले असतील एन सी पीने दिले असतील बीजेपीने दिले असतील राष्ट्र शिवसेने दिले असतील या उमेदवाराची जात कुठली एवढं फक्त आपण शोधा आणखी पब्लिश करा अशी माझी आपल्याकडे विनंती. पण हे धोरणाच्या विरुद्ध नाही का जात आपण प्रोत्साहन दिल्यासारखं होतं ना जात आम्ही असणारं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी आणि शिवसेना हे एक जातीय राजकारण करतो आणि आम्ही असं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे त्या सगळ्या याच्यामध्ये की आम्ही समावेशक आहोत आणि हे जेव्हा समावेशक यायला सुरुवात होईल तेव्हा कुठेतरी जातीच्या अंताला सुरुवात होते नाहीतर एक जातीय राजकारणामध्ये ती जात ही अस्तित्वामध्ये राहते वाढवल्या जाते आणि तिला जोपासायला महत्वाचा मुद्दा महत्वाचे मुद्दे काय आपल्या वंचित बहुजन की आम्ही हा नॅशनल इलेक्शन आहे राष्ट्रीय इलेक्शन तेव्हा राष्ट्रीय इलेक्शनमध्ये सिंचनाचा हा एक प्रश्न महत्वाचा येतो का तो ज्याला आपण म्हणतो की जे बेसन्स आहेत गोदावरी बेसन बेसन आहे कृष्णा बेसन आहे त्याच्याबरोबर इथलं असणारं वैनगंगेचं बेसन आहे पाण्याचं वाटप जे होतं हे तीन प्रामुख्याने नद्या आहेत आणि ह्या तीन प्रामुख्याच्या नद्यांचं पाण्या वाटपाचा प्रश्न सोलापूर हा तसा दुष्काळी होता जुन्या काळी हा दुष्काळी होता ब्रिटिशांनी धरणं बांधलं आणि ब्रिटिशांनी धरणं बांधल्यामुळे या भागाला पाणी यायला उजनी हे सगळ्यात महत्त्वाचं धरण सोलापूर सरकारचं उजनी हे 72 साली बांधले आज आपण असं बघितलं उजनी धरण हे असणारं 70 वर्ष 80 वर्षात या 70-80 वर्षामध्ये त्याचं कधीही डिसेटिंग झालेलं नाही गाळ येत गेला गाळ येऊन तो बसत राहिला आणि पाण्याची क्षमता जी आहे ती पाण्याची क्षमता कमी झाली आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो कोयनेचं पाणी म्हणजे कोयनेचं पाणी आलमायकीनं थांबवलं गेलं तर सांगली बुडते आणि म्हणून आलमायकीचं पाणी हे असतं 110 पर्यंतच त्या ठिकाणी घेऊन जाणार जे उजनीमध्ये पाणी येतं ते सुद्धा
कोयनेच्याच बेसिनमधले ही क्षमता जर डिसेल्टिंग केली 35% सिल्ट आलेला अशी माझी माहिती आहे. त्याच्यापैकी 10% असणारं हे जर डिसेल्टिंग झालं तर जे पाणी वेस्ट जात आहे सांगली शहर बुडू नये म्हणून आलमायतीचं असताना 123 असताना 110 ठेवण्यात आलं. ते माझ्या अंदाजानं उसनीमध्ये आलं. शेवटी उसनीतलं पाणीसुद्धा आलमायतीमध्ये जातं आणि कोयनेचं पाणीसुद्धा आलमायतीमध्ये जातं. त्याच्या पाण्याचं नियोजन करून आपली जी दुष्काळी परिस्थिती आहे किंवा इथला सर सिंचनाची कामं अर्धवट राहिलेली आहेत तिला प्राधान्य या ठिकाणी देऊ शकतो अशी परिस्थिती. बाळासाहेब आपण काँग्रेसला फुलं पत्र देणार होतो आणि फुलं पत्र नेमकं कशाचं आहे आणि कशा संदर्भात आपण काँग्रेसच्या उमेदवार कोणा फुलं पत्र शरद पवार आणि फडणवीस यामध्ये अधिक निधर्म कोणी असं तुम्हाला वाटतं? त्या दोघांपैकी दोघंही धर्मवादी आहेत आणि दोघंही जातीवादी.